नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी पुण्यापासून मुंबईपर्यंत प्रवास करत होतो. नाट्य संमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याबरोबरच आम्ही प्रवास करत होतो आणि एक्सप्रेस हायवेला खालापूर टोलनाक्याला जी येताना त्यांनी जी ट्रॅफिकची रांग पाहिली, साहेब स्वतः गाडी चालवत होते आणि आम्ही त्यांच्याच गाडीत बसलो होतो. साहेबांची पोलिसांची व्हॅन असते, त्यांना रस्ता करून दिला होता, पण साहेब थांबले, स्वतः थांबले, त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला काही कळायच्यात अचानकपणे ते उतरले आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या क्षणी राजसाहेबांच्या भाषेत समजावलं की आत्ताच्या त्या सगळ्या गाड्या सोडा, कारण त्या 4-5 किलोमीटर लांब रांग होती त्या वाहनांची आणि त्यात कुठेतरी एक ॲम्ब्युलन्स अडकली होती, लोकं कंटाळली होती. पण साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगेच लगेच सगळ्या गाड्या पटापटा सोडण्यात आल्या आणि एवढं करून साहेब थांबले नाही. साहेब तिथे थांबले, त्यांनी गाड्या जाईपर्यंत, ते ॲम्ब्युलन्स जाईपर्यंत साहेब तिथेच होते आणि निघताना मग साहेबांनी सांगितलं की एकही गाडी थांबली नाही पाहिजे आणि पुढेही त्यांच्यावर प्रवास करताना वाशी टोलनाका असेल ते प्रत्येक टोलनाक्यावर थांबून जिथे जिथे ट्रॅफिक अडलं, जिथे इथे टोलनाक्यावर रांगाच्या रांगा लागल्या त्यांनी उतरून खडसावून सांगितलं. आणि माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता. सकाळी त्यांची मुलाखत पाहिली होती नाट्य संमेलनाची, ज्यात कलाकारांविषयी जी आत्मीयतेने ज्या गोष्टी ते बोलत होते तेही भावलं होतं. आणि आज तर म्हणजे तसं म्हटलं